ईडीची टीम दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी दाखल झाली. दुपारीच दिल्ली हायकोर्टाकडून अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे केजरीवालांच्या अटकेची शक्यता. ईडीची टीम दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी. दुपारीच दिल्ली हायकोर्टाकडून केजरीवालांना धक्का. केजरीवालांच्या अटकेला स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिला होता. थेट माहितीसाठी दिल्लीत जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे. संदीप, निखिला, खरं तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून आज 9व्या वेळेला समन्स पाठवण्यात आले होतं. मात्र आजही केजरीवाल ईडीच्या कारवाई विरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती, अर्ज दाखल केला होता आणि त्याच्यावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयानं यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करायला नकार दिलेला होता. ईडीची जी कारवाई आहे ती त्यांच्या पद्धतीनं सुरू राहील असं देखील सांगितलं होतं. आणि आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार आपल्याला ईडीचे काही अधिकारी म्हणजे जवळपास 7 ते 8 अधिकाऱ्यांचं जे पथक आहे ते केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या सोबत अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झालेलं आहे. त्यावेळेला गेल्या आठवड्यामध्ये सुनावणी झालेली होती राऊज एव्हेन्यू कोर्टामध्ये. त्यावेळेला सीबीआय खरं तर लेखी ज्यावेळेला मेन्शन केलं होतं त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की मनीष सिसोदिया जे आहेत दिल्लीचे उपमुख्यमंत्री त्यांना जामीन देऊन देत, तर त्यांना जामीन दिला तर पुढच्या तपासामध्ये अडचणी येतील आणि येत्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही पुन्हा एक VIP व्यक्तीची अटक होण्याची शक्यता आहे असं थेट सीबीआयनं सांगितलं होतं. त्याचबरोबर ईडीनेही त्याला दुजोरा दिला होता. त्यानुसार आता काही अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांची टीम ईडीच्या अधिकाऱ्यांची टीम ही अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचलेली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक होते का हे बघावं लागणार आहे. कारण दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांना दिलासा जो आहे तो दिलेला नव्हता. त्यामुळे पुढच्या काही वेळात आपल्याला समजू शकेल की केजरीवाल यांची फक्त चौकशी केली जाते की त्यांना अटक केली जाते. नक्की संदीप, आणि आतापर्यंत तुम्ही म्हणाल की ईडीकडून 9 समन्स देण्यात आले होते, त्यानंतर आत्ता ईडीची टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे, अटकेची किती शक्यता वाटते, त्याचबरोबर आपकडून यावर काय प्रतिक्रिया आलेली आहे? नाही, वारंवार जेव्हा पहिलं समन्स आलं होतं निखिला तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे 9 समन्स मधलं एकच समन्स त्यांना दिल्ली जल बोर्डाचा जो घोटाळा होता त्या संदर्भात आला होता आणि 8 समन्स हे दिल्लीतल्या कथित दारू घोटाळ्या प्रकरणी आलेली होती समन्स. ज्या ज्यावेळेला समन्स आलं त्या त्यावेळेला बेकायदेशीर समन्स आहे ते केंद्र सरकारकडून केजरीवाल यांच्या समोर अडचणी निर्माण केल्या जात आहेत असं वारंवार त्यांचे मंत्री असतील किंवा आपचे जे प्रवक्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्याकडून सांगितलं जात होतं. अनेक वेळेला आंदोलन देखील भाजप विरोधात आणि प्रामुख्यानं केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आली होती. मात्र आता दिल्ली पोलिसांची खरं तर सुरक्षा आहे अरविंद केजरीवाल यांना आणि ती सुरक्षा असतानाच केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या सोबत ईडीचे अधिकारी हे दाखल झाले आहेत केजरीवाल यांच्या घरी. आता त्यांची फक्त चौकशी केली जाते त्यांना ईडी कार्यालयात ठेवून ती त्यांना अटक केली जाते हे बघावं लागेल. कारण थेट सीबीआयनं आणि ईडीनं लेखी स्वरूपात सांगितल्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यताही जास्त आहे देखील. नक्कीच, धन्यवाद संदीप एकूणच माहितीबद्दल. तर ईडीची टीम आता केजरीवालांच्या घरी दाखल झालेली आहे. आतापर्यंत ईडीकडून केजरीवालांना 9 समन्स देण्यात आले होते, मात्र केजरीवाल हजर झाले नाहीत. आज दिल्ली हायकोर्टानं देखील या संदर्भात कोणताही दिलासा केजरीवाल यांना दिला नाही आणि त्यामुळे ईडीचे अधिकारी आता सध्या केजरीवाल यांच्या घरी दाखल झालेत.